रस्त्यावर एवढं सकाळी धुकं आहे ना, तर जरा दूरचं दिसत नाही, म्हणजे आवाज ऐकून तुम्हाला कळलं असेल हायाबुसा नाही, तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा. सो हाऊ मेनी डॉट्स पुणे पुणे. आजूबाजूला डोंगर, त्यातून आपला रस्ता चाललाय. वाव. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, खानदेशी मुलाला स्वागत करतो एक नवीन मोठं ब्लॉगमध्ये आणि ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललो आहे गावीकडे. तुम्हाला माहितीच आहे गाव कुठं, आपलं चाळीसगाव. आणि आपली कोबरा पण फुल रेडी आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो कोबरा. हे बघा, इथे काय आपली कोबरा आहे. बॅग वगैरे मस्त लावली गेली आहे. मी काय आता फक्त निघायची तयारी. आता गाडीला कोल्ड स्टार्ट करू, तुमच्यासमोरच करतो कोल्ड स्टार्ट. तर गाडी पण कोल स्टार्ट झाली आहे, आता ऑलमोस्ट होत आली आहे. हे बघा आपला कोबरा फुल मस्त एकदम चमचमत हवा. चला आता निघूया फटाफट, खूप उशीर झाला आहे. मला अजून एका ठिकाणी जायचं पण आहे, तिथून माझी हार्ड डिस्क यायची. तर हार्ड डिस्क घेऊन मग आपण डायरेक्ट निघू फास्ट. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. मस्तपैकी आमची राईड एकदम सुखरूप होते. अच्छे से जाए, अच्छे से आए. जय श्रीराम, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. चलो भेटूया पुढच्या 8 दिवसांनी मग पुण्यामध्ये. आता आपल्या गावाकडच्या वाईब्स खूप यायला लागल्यात मला. अरे मला इकडून जायचंय. यो यो बॉय, क्या हुआ रे? चलो बाय बाय. हे राम मंदिर, जय श्री राम. हे इथे हनुमान मंदिर, हे आमचं डेली रुटीन. बजरंग बली को पवन पुत्र हनुमान की जय. अच्छा ग्रुप जाओ दे. जय हनुमान, पवन पुत्र हनुमान की जय. गणपती बाप्पा मोर्या. तर ऑफिशियली आपली आता राईड चालू झाली आहे. तर खूप दिवसानंतर लॉंग राईड, ऑलमोस्ट लडाख राईड नंतर ही माझी पहिली राईड आहे गावाकडे. आणि मी ही गाडी पहिल्यांदा गावी घेऊन चाललोय. तर खूप खुशी होते गावाकडे घेऊन जायला. तर मंडळी, रस्त्यावर एवढं सकाळी धुकं आहे ना, तर जरा दूरचं दिसत नाही, म्हणजे इथून 1/2 किलोमीटर एवढं लांबचं दिसतंय. पण ज्या समोर बिल्डिंग आहे ना, त्या एकदम भुरकट भुरकट दिसत आहेत. म्हणजे पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे थंडी पडायला लागली आहे. आणि थंडीमध्ये राईड करायला मला खूप आवडतं. म्हणजे ते असतं ना, एक 50-60-100 किलोमीटर गेलं का थांबा, चहा प्या, इन्जॉय करा, मस्त स्टोरी वगैरे टाका. शो ऑफ करायची गरज नाही आपल्याला. आणि खूप भारी वाटतंय गावाकडे जाताना. आणि पहिल्यांदा आपली ही कोबरा चालली गावाकडे. तर खूप अशी इच्छा आहे, कधी पोचतो कधी पोचतो. बट आपण एक आरामातच जाणार, पोचणारच, आजच पोचणार 11-12 दरम्याने. बट आरामात जाणार, आपण काही रश ड्रायव्हिंग वगैरे नाही करणार. आपल्याला सकाळी काहीतरी तगडा दिसले, तगडा तगडा म्हणजे बहुत तगडा. आवाज ऐकून तुम्हाला कळलं असेल हायाबुसा. फुल मॉडिफाय केलेली यार. वा काय आवाज आहे. तर मित्रांनो, हार्ड डिस्क घेतली आहे आणि आपला ऑफिसचा मित्र आहे. येतोस का? येतोस? जाऊ नको भाऊ, चल चल इकडं. हार्ड डिस्क वगैरे घेऊन आता आपण
हो निघूया, थांब आलो मी। आपल्या मित्राला भूक लागली, कुठे आहे? चल 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 चल, पार दे ना तो। हे इकडे हे इकडे, हा खाते खा। खाकी मंडळी, हा सूर्य बघा कसला भारी वाटतोय ना, उगम होतोय सूर्याचा एकदम ऑरेंज ऑरेंज कलर, वा कसला भारी। आणि इकडे पूर्ण जंगल, हा रूट आता भोसरी मार्गे जातोय, मी आता चाकण मार्गे जातोय, आपल्याला चाकणवरून लेफ्ट मारायचा आहे, म्हणजे शिर्डी मार्गे जाणार आहे आपण, येवला शिर्डी त्या मार्गाने जाणार आहे आपण। हा अहमदनगर संभाजीनगर या मार्गाने बऱ्याच वेळेस गेलेलो आहे, या गाडीवर नाही गेलो आहे, आपल्या स्प्लेंडरवर गेलेलो आहे, बट या गाडीवर आपण आता थोडं इकडून जाऊ शिर्डी वगैरे, त्या मार्गाने मी एकच वेळेस आलेलो आहे स्प्लेंडरवरच, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकणार मी स्प्लेंडरवर खूप वेळेस चाळीसगाव जाऊन आलेलो आहे। मंडळी हे एक मशीन कसलं आहे मला पण माहीत नाही, तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा कसलं मशीन आहे। या सीपमधले पोरं बघ असे वाकून वाकून बघतायत, टाटा टाइम राजगुरुवरून नगरवरून गेलो होतो ना, तेव्हा ही टनल नव्हतं, म्हणजे हा रस्ता नव्हता झाला, आणि आत्ता असला मक्खन केलाय ना, वाव एक नंबर पेंटिंग वगैरे बघा, कसली भारी पेंटिंग वगैरे काढलेले आहेत, अरे वा एक नंबर। मी डला रे डला रे, त्या साईडला बाकी आहे बट ह्या साईडला झाली आहे, आणि शिवनेरी जन शिवनेरी जन, मस्त आहे शिवनेरी। मंडळी हे बघा कुठे बसलेले, हे डायरेक्ट गाडीच्या वरच्या साईडला, तत्र आहे शर्यतीला चालले वाटत। चाकांची हरियाली, हे मध्ये कचरा सोडून द्या, पण हे बघा तुम्हाला उभारून दाखवतो, ओ भाई कसलं भारी आहे। सो हाऊ मेनी डॉट्स? पुणे पुणे, या ओके। आय रिमेंबर लास्ट टाइम, लास्ट 4 to 5 months अगो आय एम रिचित, या या ॲक्च्युली आय एम ब्लॉगर, या सर नाईस टू मीट यू। हा नाही रॉयल एनफील्ड, हे अपना पुराना मॉडल आहे, हा अभी 452 आया है, ये 411 है, या ये हेलोजन, या या दिस वन सुपर मीटियो, ओके 650, ओके नाइस बाइक, या हाँ ये दिस इज हार्डकोर ऑफ रोडर। चलो नाइस टू मीट यू, या चला मित्रांनो, तुडकी फुडकी इंग्लिश मारून आपण जरा निघालो, मस्त गाडी 650 भाई 650। आणि ते दादा आता चाललेत रायपूरला, सो असं छान वाटतं थांबून कोणी बोललं तर आपल्याशी,
क्लास हा स्वतः बोलला आपल्याला की दिस मशीन इज अ हार्ड कोर ऑफ रोडर. अरे भाई आम्ही ऑफ रोडचे किंग आहे. तर मंडळी आपले 105 किलोमीटर एक्झॅक्टली झाले, 107 सॉरी. आणि हा आता टोल तिसरा आहे मला, बट आपल्याला त्या टोल लागणार नाही. बट मी मागचे दोन टोल दाखवलेच नाही तुम्हाला, तर आपल्याला तिसरा टोल आहे. आळफाट्याच्या आता जवळ आलो मी. आळफाटा इथून काय 2-3 किलोमीटर आहे. तर हा आळफाट्याच्या इथला टोल आहे. 15 याला आपल्याकडच्या गाड्या दिसते ना जरा मला असं भारी वाटतं. अरे हा आपले माणसं, खानदेशी माणसं, खानदेशी पब्लिक. काय बोलते पब्लिक, आपला कोबरा येतोय. कोबरा इज कमिंग. काका शिर्डीला जायला कोणता रस्ता आहे? शिर्डी सरळ ना? ओके थँक्यू. वा कसलं भारी आहे. ओ गड्डे पण भारी. आजूबाजूला डोंगर आहे, त्यातून आपला रस्ता चाललाय. वाव ऑलमोस्ट 130 किलोमीटर मी कव्हर केले. 137. ओ माय गुड टू रुला टेल नाव जर्नलिस्ट. वाव मंडळी, ते जरा चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि ते दादा ते आपल्याला पुन्हा भेटले. मीट यू या, सेफ जर्नी. चलो या बाय. ओके ना. मला वाटतं त्यांना काही प्रॉब्लेम झालाय म्हणून मी ब्रेक मारला, पण ते बोलले ठीक आहे. बट ओके चला. रस्त्यावर अशी मदत करत राहायचं. बिकॉज आज आपण कोणाला मदत करतोय, उद्या आपल्याला कोणी ना कोणी मदत करतच. तर ऑलवेज हेल्प. तर मंडळी आपण आता संगमनेरमध्ये एंटर करत आहोत. हा टोल संगमनेरचा. मंडळी आपण चांगल्या ऑफ रोडची वाट बघत होतो आणि ऑफ रोड आपल्याला तकडाच भेटला होता माग 1.5 किलोमीटर. तर मजा आली. मी जास्त दाखवलं नाही शेवटचे 10 कोपरगाव 26 किलोमीटर खडमाटाजवळ राईट मारायला लावते. गुगल बाबा एक मिनटं, गुगल बाबा राईट मारायला लावतोय आपल्याला. चेक करावा लागेल. इथून कुठून रस्ता दिसतोय रे? ये गुगल बाबाचं काही समजत नाही. चलो मला असं वाटतंय
देव जरा जास्तच आपल्यावर खुश झाला. 10 किलोमीटर पासून ऑफ रोड तगडा लागलाय. तगडा ज्याला ऑफ रोड ची सवय ना राहिली आता. मुंबई नागपूर आय थिंक आहे सगळं कुठेतरी आहे. नदी बघा कसली सुंदर आहे, एकदम हिरवगार पाणी. तर मंडळी इथे जरा रस वगैरे पिलो, डिहायड्रेशन होत होतं तर रस वगैरे पिऊन येवला. इथून आहे 13 किलोमीटर, तर येवल्याकडे जायचं आपला प्रारंभ आहे आता. चलो किसको कॉल आ गया. तर मंडळी आपण हा रेल्वे गेट क्रॉस करत आहेत. पहिली रेल्वे नाही ते ना, रेल्वे गेट. खूप वर्षांनंतर मी असा रेल्वे गेट क्रॉस करतोय. खूप पैसाब हे तर एकदम खतरनाक आहे. एकदम लांब लांब पर्यंत दिसतोय डोंगर डोंगर. हो भाई एक नंबर हा, खतरनाक. रस्त्यात गळत नव्हता तिथं. तो एक पोल बघा किती उंच आहे, दिसतोय का नाही काय माहित नाही. गोप्रो मध्ये खतरनाक एकदम. तर चला ते आपण आता भेळ खाऊया. माझी ती खूप जुनी आठवण आहे ती भेळ. मी आणि मामा कंटिन्यू म्हणजे आम्ही नाशिकला जायचो ना, तर नांदगावला ब्रेक मारल्याशिवाय आम्ही जायचो नाही पुढे. मामा आणि मी दोन दोन भेळ खाऊनच जायचो. हीच ती भेळ. तर मंडळी आता मी वेळ घेतली आहे आणि ही वेळ मी आता लगभग 4 ते 5 वर्षानंतर खातो आहे. म्हणजे 4 ते 5 वर्षानंतर मी आलो आहे म्हणजे ही वेळ खायला. असं तर आलो तर भरपूर वेळ 2-3 वेळेस आलो आहे, बट आता ही वेळ खाण्यासाठी मी तब्बल 4 ते 5 वर्षानंतर आलो आहे. तुम्हाला दाखवतो वेळ जरा कशी. एक नंबर वेळ होम डी लोअर. चला काका येतो बाय. हे बघा रेल्वे जाताना 3 इंजिन जात आहेत आणि हे इकडे रेल्वेचं गेट आहे. आपण पुढे जाऊन थांबू ना, अजून एखादी रेल्वे भेटली तर बघायला भेटली. हो सिग्नल तर दिला नाही अजून. असेल 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 नाही वाटत. सफरचंद तर इथं लेफ्ट साईडला महाराजांची खूप मोठी मूर्ती लावली आहे. हे बघा हे चाळीसगावची मूर्ती आपल्या. सो हा
मेन स्पॉट आहे चाळीसगावचा, आणि चाळीसगावचे लोक काही सुधारणार नाही मला वाटतंय. इथे मावशीचं दुकान आहे माझ्या, हे जानवी लेडीज टेलर. आता आपण नंतर भेटू, आधी घरी जाऊया. पेट्रोल पण संपत आलं आपलं. गावाला पोचलो आणि पेट्रोल संपलं. वा, ऑलमोस्ट रिच. Here we are. कसं वाटलं? कशी आहेस? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी म्हणू. भूमी हॅपी दिवाळी. काय खाते? मला दे, दे मला हॅपी दिवाळी. खेळा खेळा, कॅरम खेळा. तर फायनली घरी पोचलोय आणि आपला इथे कोबरा. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर भेटूया अशा पुढच्याच ब्लॉगमध्ये. बाय बाय. अरे सिद्धेश, कसा आहेस? हॅपी दिवाळी. कशी गाडी, आवडली का? तर चला बाय बाय.